नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। उसाटणे येथे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। गावदेवी जय वाघोबा मैदान उसाटणे शर्यत ग्रुप उसाटणेतर्फे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या उत्साहात व जल्लोषात बैलगाडा शर्यत झाली। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त खासदार केसरी बैलगाडा शर्यत व छकड्यांचा जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते व हे शर्यत मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। एनडी शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक ड्रायव्हरसाठी टी शर्ट देण्यात आले। कोलिवली, माफ करा, सागर देसाई कोलिवली, क्षमा असो। त्याच्यानंतर दुसरा ड्रायव्हर होता भास्कर बोराडे शेळारपाडा मलंगड आणि तिसरा ड्रायव्हर दिनेश पाटील उसाटणे मलंगड। चला आपण या आणि आपला बक्षीस आपण लगेच घेऊन जायचंय। आणि बघा आमच्याकडे बिंगळ नव्हता जे श्रीराम प्रसन्न किशोरानंतर पाणी बोनिवली फक्त बैलगाडी सर दोन बाजा आमचे ठाला जिल्हा नक्कीच बैलगाडा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष किशोरानंद पाटील बोनवली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे। तसा आवाज पोहोचेलच कारण का आयोजकांनी सुंदर आणि पुरुष मोहन सर पाटील भोपर यांच्यावर कॉमेडीला 200 रुपये धन्यवाद। आणि सर मोहन सर पाटील भोपर यांच्यावर कॉमेडीला 200 रुपये धन्यवाद। आणि सर पाटील खोजगो आपल्या पाले उतरवले शकतात बघा। तर बघा आमच्याकडे सिंगल बल जाणवले जे वेतन असे प्रसन्न बादशाह ग्रुप सावले फक्त सिंगल बाई सर उजवे दोन बदल्या 10,000 रुपये रक्कमत लवकर लवकर सिंगल बलला जोर पाहिजे बघा। तर बघा कृपया आमच्या 19 नावल्ले स्वर्गीय सुनील शेठ सुरम भगत बदलापूर अगरवाली फक्त बदलजी 5 बदल्या 2 कोटी। कृपया आता आमची कॉमेडी बंद राहणार आहे, थोड्या वेळात आम्ही कॉमेडी आमची बंद करतो। खासदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले, या ठिकाणी आमची कॉमेडी बंद राहणार आता, अजिबात सांगू नका आम्हाला। आता खासदार साहेबांचं आगमन झालं, आमची कॉमेडी बंद राहणार आहे। आतुरता होती ज्या क्षणाची तो क्षण आता पाहायला मिळेल। कार्यसम्राट कार्यकुशल असं व्यक्तिमत्व, सातत्यानं लोकांसाठी काम करणारा असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल आज श्री मलंगणामध्ये उसाटण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। श्रीमान कार्यकुशल कार्यसम्राट खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आगमन होत असताना त्यांच्यासोबत आमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक तथा कल्याण शहर प्रमुख श्री मलंगण क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय महेशभाई गायकवाड आणि त्यांच्यासोबत ज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज हा बिंजोरचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय पुष्ट एनडी पाटील यांचं देखील आगमन आणि त्यांच्यासोबत आपण मुख्य मथुर बैलाचे मालक आणि अरिवली गावचे माजी उपसरपंच तसे भावी नगरसेवक सन्माननीय राहुलभाई पाटील सोनू शेठ जाधव यांचं देखील आगमन
सुस्वागत है मजेला सगुन लाइव सगळ्या पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत राहुल भाई पाटील अडेवली कल्याण योगेश मडवी तसे त्यांच्या सोबत हिरामनजी पितळे तसेच त्यांच्या सोबत आमचे चेनू शेठ जाधव आणि सर्व आमचे ग्रामस्थ सर्वांचं पुनेदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत आहे एनडी शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा भव्य दिव्य मैदानात आला पाहायला मिळतो भिंजोरचा मी सकाळी देखील ती अनाउन्समेंट केली होती की आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आगमन इथे होणार आहे आणि पक्षानं आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे सातत्यानं जनसेवेमध्ये राहणारे आणि नक्कीच बिझी शेड्यूल जरी असला तरी देखील थोडा कोणा मात्र वेळ त्याने दिलेला आहे आणि त्याला आपण साहेबांना अगोदर आपण मानणार आहोत जरा कॅमेराच्या समोर थोडं बाजूला तुम्ही पण इकडे या या टेलिकास्ट सुरू आहे प्लीज फोटोग्राफरला विनंती आहे त्यांना हजरून विनंती आहे सगळा टेलिकास्ट त्यांचा आपण सन्मान करू जे ज्येष्ठ आहेत नामवंत छकडे सर किशोर अनंत पाटील यांचा हा सन्मान आपण करीत आहोत आणि बघा आमच्या मोठ्या मनाचा माणूस अर्थातच आमचे महेश दादा गायकवाड यांच्या शुभास्ते हा सन्मान तात्यांचा आशीर्वाद तर भरपूरच आहे आणि महेश दादांचा सन्मान आपण महेश गायकवाड यांचा शुभ सन्मान करूया आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करीत आहोत आलेल्या सर्वच पाहुण्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत आहे एनडी शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं खासदार केसरी हा मैदान आपण नक्कीच आज पाहतोय आणि या सन्मान चिन्ह तर आपल्याला नक्की पाहायला मिळेल आठवणीत राहणारा हा सन्मान चिन्ह शुभ सन्मान सत्कार आपण करीत आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक कल्याण शहराचे शहर प्रमुख श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ग्रामीण सम्राट म्हणून नक्कीच महेश गायकवाड यांचा कार्य आपण आजवर बघितला श्री मलंगणामध्ये त्यांचा हा सन्मान हा सत्कार आपण करीत आहोत मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याच्याने आम्ही लोक माननीय पालकमंत्री त्या टायमाला एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस पालकमंत्र्यांकडे आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब लवकरात लवकर छकडा चालू करा आमचे शेतकरी सगळे उत्साही आहेत त्यामुळे आपण या लवकरात लवकर चालू करा असं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर साहेबांनी ताबडतोब कलेक्टरांना फोन केला फोन केल्यानंतर कलेक्टरांना सांगितलं की छकडा लवकरात लवकर चालू झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये समोरून कलेक्टरांनी सांगितलं की साहेब बैलांचे हाल होतात बैलांचं रक्तपात होतं तर पालकमंत्री शिंदे साहेब त्यावेळेस म्हणाले की पोटच्या मुलासारखं बैलाला जपणारा हा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं बैलाला इजा होत नाही आपण लवकरात लवकर छकडे चालू करा असं त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी ठरकावून सांगितलं आणि येणाऱ्या काळात ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले इमिजिएटली छकडा आपला सुरू झाला त्यामुळे शिंदे साहेबांचं धन्यवाद देतो आपल्या या माध्यमातून मान्य पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे नेहमीच शेतकरी वर्गाच्या मागे भक्कमपणे उभे असतात मग त्यांची कोणत्याही प्रकारची अडचणी असू द्या गारपीट असू द्या शेतकरीवरती दुष्काळ असू द्या प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना मदत करत असतात त्यामुळे आवर्जून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मान्य शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की आमची नीतिमत्ता हीच आहे की आमच्यासोबत जे चांगलं वागतात त्यांच्यासोबत आम्ही अति चांगलं वागतो आणि जो आमच्या वरती वाईटावरती जेव्हा उभा राहतो तेव्हा आम्ही त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या ठिकाणी आवर्जून सांगेल हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा येणाऱ्या काळामध्ये अशाच शर्यती मोठ्या उत्साहाने सुसज्ज गावात होतील असं या ठिकाणी नमूद करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांना विनंती थोडक्यातच आज सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी या शर्यतीमध्ये खूप खूप स्वागत करतो आज या ठिकाणी पाहिलं
की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ते या ठिकाणी या शर्यती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत किंबहुना त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी देखील आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजकांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। महेश गायकवाड असतील, तात्या असतील, एन डी पाटील असतील, निर्दोष पाटील या सगळ्यांचं इथे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद की आपला हा पारंपरिक खेळ जो आहे किंवा ही शर्यत जी आहे ती शर्यत काही काळ जो आहे तो बंद होता पण ह्या जिल्ह्यामध्ये देखील शर्यत जेव्हा आपल्याला करायची होती तेव्हा माननीय पालकमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यानंतर ही शर्यत जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली आणि मला वाटतं तेव्हापासून अनेक शर्यती जे आहेत ते या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घेतल्या जातात आणि आज शेतकरी ह्या शर्यतीमधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याचे जे बैल आहेत या या शर्यतीमध्ये धावत असतात आणि मध्ये मला वाटतं अनेक संस्था उभ्या राहिल्या की बाबा याच्यामध्ये बैलांना इजा होते, बैलांच्या पायाला लागतं, अमुक होतं, तमुक होतं, पण तेव्हा माननीय पालकमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की बाबा बैलांना देखील पोटच्या पोरापेक्षा जास्त जपण्याचं काम आमचा हा शेतकरी या ठिकाणी करतो आणि तो ह्या सगळ्या बैलांना किंबहुना यांना इजा कशी होऊन देईल आणि तेव्हापासून आमच्या या जिल्ह्यामध्ये पण ह्या शर्यती सुरू झाल्या। याचं देखील आता सुप्रीम कोर्टमध्ये देखील सरकारच्या माध्यमाने लढा सुरू आहे आणि नक्कीच आपल्याला जसं आता हा रिलीफ मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये कायमचं म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये जलीकट्टू त्या ठिकाणी होतो त्याच्यावरती कुठलाच निर्बंध नाही पण आपल्या या बैलगाडा शर्यतीवरती निर्बंध नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपलं हे सरकार जे आहे आपली बाजू ठामपणे मांडून नक्कीच कायमचा उपाय जो आहे तो या शर्यतीवरती काढेल आणि आपल्याला अजून याच्यापेक्षा मोठ्या शर्यती ज्या आहेत त्या नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील। पुन्हा एकदा आयोजकांचं धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप मी स्वागत करतो। धन्यवाद साहेब। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।